आज आपण राज्य शासन या घटकातील महाराष्ट्राचे कार्यकारी मंडळ याचा अभ्यास करणार आहोत. महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो. केंद्रीय पातळीवर राष्ट्रपती व पंतप्रधान ज्याप्रमाणे काम करतात त्याप्रमाणे घटक राज्य पातळीवर राज्यपाल व मुख्यमंत्री काम करतात. आज आपण राज्य शासन कार्यकारी मंडळातील राज्यपाल व मुख्यमंत्री या दोन पदाविषयी माहिती अभ्यासणार आहोत. चला तर पुढील मुद्द्यांच्या आधारे आपण माहिती घेऊयात. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून होते, म्हणजेच देशाचे राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात व त्यांची मर्जी असे तोपर्यंतच ते अधिकारावर राहू शकतात. तर मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपालांकडून होते, ती कशी? तर विधानसभेत ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते त्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री म्हणून निवडला जातो. आता कार्यकाल म्हणजे किती वर्ष या व्यक्तिपदावर राहू शकतात? तर राज्यपालांचा 5 वर्ष कार्यकाल असतो. तसेच राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते अधिकारावर राहू शकतात. राज्याचे मुख्यमंत्री विधानसभेत बहुमत असेपर्यंत पदावर राहतात, म्हणजेच त्यांचा कार्यकाल हा 5 वर्षांचा असतो. अपवादात्मक परिस्थितीत मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्यास मुदतपूर्व निवडणुका होऊ शकतात. आता आपण यांची अधिकार व कामे अभ्यासूयात. राज्यपाल हे घटक राज्याचे नामधारी प्रमुख असतात, म्हणूनच कायदेविषयक काही महत्त्वाचे अधिकार त्यांना दिलेले आहेत. विधानसभा व विधान परिषदेने संमत केलेले विधेयक राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतरच कायद्यात रूपांतरित होते. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावणे तसेच अधिवेशनाच्या प्रारंभी अभिभाषण करणे हे राज्यपालांचे महत्त्वाचे काम आहे. विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसताना एखादा कायदा करण्याची गरज निर्माण झाल्यास राज्यपाल तसा अध्यादेश म्हणजेच वटहुकूम काढू शकतात. विधानसभेत अँग्लो इंडियन समाजाचा एक तर विधान परिषदेत कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची 14 व्यक्तींची नेमणूक राज्यपाल करू शकतात. मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांची नेमणूक करणे, अशा प्रकारचे राज्याचे नामधारी प्रमुख म्हणून राज्यपाल काम करतात. आता पाहूयात राज्याचे मुख्यमंत्री यांना कोणती कामे व अधिकार असतात. तर त्यांना एक आव्हानात्मक जबाबदारीचे काम करावे लागते, ते म्हणजे मंत्रिमंडळाची निर्मिती. हे करताना मंत्रिमंडळ अधिकाधिक प्रातिनिधिक होण्यासाठी म्हणजेच समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, महिला व अल्पसंख्याक यांना मंत्रिमंडळात सामावून घ्यावे लागते. म्हणूनच हे काम आव्हानात्मक व अवघड असते. मुख्यमंत्री ते यशस्वीरित्या पूर्ण करतात. एकदा का मंत्रिमंडळ निर्मिती झाली की मंत्र्यांमध्ये खात्याचे योग्य वाटप करणे व ते करताना मंत्र्यांचा राजकीय अनुभव, प्रशासकीय कौशल्य, त्यांची लोकमताची जाण
नेतृत्व या गोष्टींचा विचार मुख्यमंत्र्यांना करावा लागतो. यानंतर आहे की कामकाज करताना खात्यांमध्ये समन्वय करणे. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ एकत्रितरित्या विधानसभेला जबाबदार असल्याने कार्यक्षम कार्यभाराची अंतिम जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर असते. खात्यांमध्ये सहकार्य व समन्वय नसेल तर त्याचा परिणाम शासनाच्या कामगिरीवर होतो. म्हणून मुख्यमंत्र्यांना खात्यांमधील वाद दूर करून सर्व खाती एकाच दिशेने काम करत आहेत किंवा नाहीत हे पाहावे लागते. अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांना खात्यांमध्ये समन्वय ठेवणे हे काम करावे लागते. राज्याचं नेतृत्व. मुख्यमंत्री प्रत्यक्षात राज्याचा संपूर्ण कारभार पाहतात, म्हणजेच ते राज्याचे नेतृत्व करतात. आपल्या राज्यातील लोकांचं हित, त्यांच्या समस्या व अडीअडचणी लक्षात घेऊन त्यानुसार नवीन धोरणांची निर्मिती करणे व जनतेचे प्रश्न सोडवणे अशी भूमिका ते पार पाडतात. आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांना जनतेचा प्रश्न सोडवणारी व्यक्ती म्हणून पाहिलं जातं. उदाहरणच पाहायचं असेल तर एखाद्या वर्षी राज्यात पुरेसा पाऊस झाला नाही तर मुख्यमंत्री कमी पाऊस पडलेल्या प्रदेशाचा आढावा घेऊन दुष्काळजन्य परिस्थिती असेल तर दुष्काळ जाहीर करतात. त्यानंतर दुष्काळ निवारण्यासाठी उपाययोजना करतात. उपाययोजना म्हणून चारा छावण्या उभ्या करणे, गावागावात टँकरने पाणी पुरवठा करणे यासारख्या उपाययोजना ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने होतात. अशा प्रकारे जनतेची कामे मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे राज्यातील जनता मुख्यमंत्र्यांकडे आपले प्रश्न सोडवणारी व्यक्ती म्हणून पाहत असते. आज आपण महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारी मंडळाचा म्हणजेच राज्यपाल व मुख्यमंत्री या पदांचा अभ्यास या तासिकेला केलेला आहे. धन्यवाद.